हाय भार्गवी, गणपतीचे आभूषण म्हणजे सगळेच दागिने, जसे महिलांचे दागिने असतात तसे गणपतीचे बरेचसे आभूषण असतात. पूर्ववत चालत आलेल्या आपल्या कंठ्या म्हणजे मोत्याच्या कंठ्या ह्या गणपतीवरती अधिक खुलून दिसतात आणि खूप छान दिसतात. मोदक कंठी आणि आताच्या हल्लीच्या काळामध्ये ना थोडेसा फॅन्सी कंठ्या आल्यात. म्हणजे पूर्वी कसं असायचं, मोदक कंठी ही असायची म्हणजे ही ना, येस ही मोदक कंठी असायची. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, त्याला मोदक कंठी. मोदक कंठी म्हणजे याच्यामध्ये एक मोजले तर 21 मोदक असतात. पूर्ण मोजले की 21 मोदकाची कंठी. त्यानंतर जास्वंद फुलाची कंठी आणि दुर्वाहाराची कंठी आहे. दुर्वांची कंठी. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, दुर्वांची कंठी. अशा ना वेगवेगळ्या कंठ्या आहेत आणि ह्या पूर्वी सुद्धा होत्या अवेलेबल. आता याच्यामध्ये ऍडिशनल म्हणजे कालांतराने याच्यामध्ये बदल होऊन चिक्क मोत्याची माळ ही गणपतीला साजेशी खूप गोड दिसते ही त्याच्यामध्ये झालेली. चिक्क मोती म्हणजे होय होय होय, चिक्क मोत्याची माळ. तसेच तुम्ही पाहत असाल की आत्ताच्या याच्यामध्ये ना भार्गवी खूप वेगवेगळे आले, तर शॉल आलेली आहे. इमिटेशन मध्ये शॉल येणं म्हणजे खूप वेगळा प्रकार आहे गणपतीसाठी. आणि हे बघ, ही आपण कापडी शॉल आजपर्यंत आपल्याला कल्पना होती म्हणजे माहिती होती, तर आता आपल्याकडे ही ना अशी सुंदर चकाकी असलेली सुंदर अशी शॉल गणपतीसाठी अवेलेबल झालेली आहे याच वर्षी. याच्यामध्ये मोत्यांमध्ये सुद्धा शॉल अवेलेबल असते, म्हणजे सेम मोती कन्सेप्ट मध्ये शाल मोत्याच्या. येस एक्झॅक्टली, झालर सारख्या शॉल आलेल्या आहेत. बाजूबंद आहे, हात कडा आहे गणपती बाप्पासाठी. केळी आपण आर्टिफिशियल मध्ये अशी अशी केळी बनवलेली आहे. 6 केळ्यांचा गड आहे बघ ना. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, आणि असे खूप सुंदर एक एक मोदक काढून दाखव. हा दाखवलं त्याच्यामध्ये. आता आपण मोदकांमध्ये काय व्हेरिएशन केलेलं आहे, तर डायमंडचा डायमंड रचित असा मोदक आपण यावेळेस लॉन्च केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुंदर असे मोती टाकून दिले. म्हणजे असा साईज साईज तुमच्या बाप्पाच्या साईज प्रमाणे. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि फळांची पडणं, फळांची परडी. जसं आपण गणपतीच्या पुढ्यामध्ये जे ठेवणार आहोत नारळाचा ताटापासून फळांची परडी, ही फळांची सुंदर त्याच्यावरती असे फळ, पाच फळं आहेत. पान सुपारी काय म्हणाली, पान सुपारी मध्ये ना पण अनेक प्रकार बनवलेत. एक आपलं नागिनीचं पान जे आपलं असतं त्याच्यावरती त्यांनी अष्टविनायक पान, बाप्पा आहे त्याच्यावरती मीनाकारी. जास्वंदीचं फुल असतं ना हे. होय, जास्वंदीच्या फुलांमध्ये पण बरेच व्हेरिएशन त्यांनी आपल्या यावेळेची आणलेले आहेत. आणि सोनचाफा, चाफ्याचं फुल. आणि हे मेंटेन कसं करायचं मला. एक्झॅक्टली, खूप छान विचारलंस. कारण काय होतं माहितीये, याच्यावरती तर परफ्यूम लागतच नाही, कारण परफ्यूम आपण वापरतो, त्यामुळे हे टिकायला खूप सुंदर असतात. 4-5 वर्षाला काहीच होत नाही. उत्तम क्वालिटी आणि उत्तम पॉलिश याच्यावरती चढवलं जातं, त्याच्यामुळे एकदा घेतलं ना की दरवर्षी नवीन दागिना घ्यायलाच पाहिजे असं काही नाही. परत त्याच पिशव्यांमध्ये. एक्झॅक्टली, हवा बंद, हवा बंद कॅरी बॅग मध्ये तुम्ही परत ठेवून द्यायचं. कमळ पण आहे का आणि मोठं शस्त्र दाखव. शस्त्र जानव आहे ना. जानव तू आदिश्वर, तू परमेश्वर, तू ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. अशा बिग बायांमध्ये ना अनेक वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे जवळजवळ 100-150 डिझाईन बिग बायांच्या आपल्याकडे अवेलेबल आहेत.
मुषकांमध्ये खूप साइजेस अवेलेबल आहेत. मुषकामध्ये आता आपण ब्लॅक कलरचा पण मुषक घेऊन गजा. हा गजामध्ये वर सोन असलेली आणि हे सुद्धा आपण गोल्डन दाखवतो. गिफ्टला पण उत्तम आहेत ना गजा. आणि ऍक्च्युली देव्हाऱ्यामध्ये आणि घरामध्ये गज ठेवतातच ठेवतात. खूप शुभ मानलं जात. परमेश्वर गणपती समोर ठेवलं तरी चालेल ना. हो हो हो, गणपती समोर ठेवलं तरी चालतं. आणि हे छत्र आहे. हो छत्र गणपतीचं. आणि मला एक सांग, असं आपण अख्खा सेट जर घ्यायचा झाला बाप्पासाठी तर साधारण काय असतो तो सेट आणि किती का आपण इंडिव्हिज्युअली घ्यायला लागतो? नाही, इंडिव्हिज्युअली घेतलं तरी सुद्धा चालतं, पण अखंड सेट जरी घ्यायचा म्हणजे छत्रापासून ते अगदी फळांच्या ताटापर्यंत, पान सुपारी पर्यंत सगळं, तर तुम्हाला एक 3-3.5 पर्यंत सगळा संपूर्ण सेट येऊन जातो. 3-3.5 हजारापर्यंत तुम्हाला सगळ्या गणपतीचा सेट मिळेल. एक्झॅक्ट. आणि हे हातात घालायचे सुंदर असे कडे मला घालायची वाकी आहे. होय होय, घालायला इझी. हो, खूप सोपी आहेत. गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या कंठी सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. जसं ती मगाशी म्हणाली, म्हणजे बाप्पा जर उंच असेल तर त्याच्यासाठी या वेगवेगळ्या छोट्या बाप्पासाठी ह्या पूर्ण गोल्ड कंट्रीचा हा सेट बघायला मिळतो. कुणाला प्लेन मोत्याची कंट्री हवी असेल तर ती अशी आहे. तुला स्वतःला किती आवडतं बाप्पाला नटवायला? मला गणपती हा सणच फार आवडतो. कारण काय होतं, दुकानामध्ये इमिटेशन ज्वेलरीची गर्दी सातत्याने नेहमीच असते, परंतु जेव्हा गणपतीचे दागिने आपल्याकडे जेव्हा विक्रीसाठी येतात तेव्हा एक वेगळं वातावरण निर्मिती होते. हा, आणि अक्षरशः असं वाटते की आपल्या दुकानातच आपला बाप्पा बसलेला आहे आणि वातावरण खूप वेगळं निर्मिती होऊन जाते. त्यामुळे मला अतिशय आवडतं की हा सीझन आला की आम्हाला फार आवडतं. पण जसे हे गणपतीचे दागिने झाले, तसंच गणपती बरोबर येणारी म्हणजे गौरी, तुझ्याकडे गौरीचे पण दागिने तसं आम्हाला कळलं. मग आपण आता ते बघायला जाऊ. अगदी अगदी अगदी.